आपल्याला ठरवायचा गावगाडा वाचवायचा आहे, गावगाड्यातली माणसं वाचवायची आहे, ही जर वाचवायची असतील तर या लुटारूंला या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या आपल्याला गाडावच लागेल। ते सुद्धा काम आपले आपला गावच बरा। तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जावा, पण ज्या मातीमध्ये जन्म घेतला त्या माती उडी श्रेष्ठ आई माता दुसरी कोणी असू शकत नाही। तिला जपा, तिच्यावर प्रेम करा, तिच्यासाठी जेवढं योगदान देता येईल आयुष्यामध्ये ते देण्याचा प्रयत्न करा। परत एकदा मी तर सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो। भैया तुम्हाने पुढील वाटचालीस, आमच्या बीजेपीच्या नेत्यांना वाटचालीस, सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो। महायुती जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आपण सगळे राहूया। आता मोबाईलवरती प्रचार सोपा झालाय, एका सेकंदात तुम्ही इकडचं तिकडं जाताय। खऱ्या अर्थाने हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं आहे, गावगाड्याच्या बाजूचं आहे। शेतकऱ्याला 7.5 HP पर्यंत विजेचं बिल मोफत दिलं, घराघरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकार काम करत आहे, रस्त्यांचं जाळं या सरकारनं विणलं। मायमाऊलीसाठी खऱ्या अर्थानं तिच्या खात्यामध्ये दर महिन्याला आता 1500 रुपये देण्याचं काम हे सरकार करत आहे। एसटीचं अर्ध तिकीट सरकारनं दिलेलं आहे। शेतकऱ्याच्या खात्यावर दर महिन्याला आता 12,000 रुपये जमा व्हायला लागलेले आहेत। म्हणजे हे सरकार सर्व समाजाला गावगाड्याला बरोबर घेऊन जाणारं हे सरकार आहे। मी रात्री उद्धव साहेबांचं भाषण बऱ्यापैकी मी ऐकलं, पण मी महाराष्ट्रासाठी काय करणार आहे, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काय करणार आहे हे कुठेही मला त्यांच्या भाषणात दिसलं नाही। पण मला अभिमान आहे, माझं सरकार गावगाड्यामध्ये एखादा पेशंट आजारी असेल तर त्याला 10,000 रुपये पासून 10 लाखापर्यंत मदत करतं। कारण खऱ्या अर्थानं ज्याच्या घरात आजारी माणूस असतं त्यालाच कळतं की काय परिस्थिती आपल्यावरती ओढवलेली आहे। गोरगरिबांच्या घरामध्ये आज धान्य फुकट येत, शौचालय बांधून दिली जाते, उद्योगधंद्याला चालना दिली जाते। आणि म्हणून निश्चितपणाने इथं जमलेल्या मायमाऊलींना मी सांगेन की यावेळीची निवडणूक नाही, यावेळी या महाराष्ट्राच्या भूमीवरती खऱ्या अर्थानं कौरव आणि पांडवाचा युद्ध उभा राहणार आहे। एका बाजूला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली पांडवांची फौज या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार नावाच्या रावणाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या भूमीवरती कौरवांची फौज उभा राहणार आहे। आणि म्हणून आपल्याला ठरवायचं, गावगाडा वाचवायचा आहे, गावगाड्यातली माणसं वाचवायची आहे, ही जर वाचवायची असतील तर या लुटारूंला या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या आपल्याला गाडावच लागेल। ते सुद्धा काम आपल्याला करावं लागेल। हे मी काळजीनं जाता जाता का सांगत आहे, एका बाजूला तुम्ही उद्धव साहेबांच्या व्यासपीठावरची भाषणं बघितली, अरे 1500 रुपये तुम्ही काय लाच दिली का, अरे नका खिल्ली ओढू, अरे गावगाड्यामध्ये आम्हाला 1500 रुपये सुद्धा फार मोठी रक्कम आहे, अरे लहानसान लेकरू आजारी असलं तर आम्ही त्याला 100-200 रुपये खर्च करू शकतो, आमच्या लेकराला पाठी पिशवी पुस्तकं आम्ही आणू शकतो, आमच्या लेकराला पायात घालायला चप्पल नसेल तर 100-200 रुपयाचा आरा आम्ही आणू शकतो, अरे 1500 रुपये आमच्या दृष्टीनं आभा एवढं आहे, तुमच्या दृष्टीनं त्याला किंमत कवडी मोलाची असेल, पण माझ्या मायमाऊलीच्या दृष्टीनं त्या 1500 रुपयाला किंमत लाख मोलाची आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं यावेळी ही निवडणूक आपण युद्ध म्हणून युद्ध समजून या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे। अगदी उद्धव साहेब म्हणले भारतीय जनता पक्षानं अमुक अमुक यानं विश्वासघात केला, मी तर म्हणेन की उद्धव साहेब विश्वासघाताचं बीज रोपण आपल्या रक्तामध्ये थेंबा थेंबामध्ये भिनलेला आहे। अरे महायुती करून 2019 या राज्यामध्ये कुणी निवडणुका लढवल्या, अरे आम्ही घटक पक्ष म्हणून तुमच्या बरोबर होतो, त्यावेळेची तुमची भाषणं काढा, त्यावेळी तुम्ही काय बोलत होता, आणि निवडणूक झाल्यानंतर सत्तेच्या लालसेपोटी
तुम्ही खऱ्या अर्थाने तत्वाला तिलांजली दिली आणि ज्यांनी वसंतदादांच्या पाटीत खंजीर बसला त्या शरद पवारांना बरोबर घेऊन तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या पाटीत खंजीर बसला और हा इतिहास आहे। हा महाराष्ट्र जाणतो, हा महाराष्ट्र पागल नाही आणि म्हणून ही टोळी आहे। या टोळीचा बंदोबस्त सुद्धा या निवडणुकीमध्ये आपण करूया। भैया युतीच्या उमेदवारांसाठी तुम्ही मला हाक मारा, मी प्रचार लईन, कारण मला काही हे अंतर फार आहे असं भाग नाही। आदिनाथला सुद्धा मी धन्यवाद देतो की त्यानं आतापर्यंत माझ्याकडनं 10 कोटीपेक्षा जास्त निधी घेतला आणि सगळ्या पंच कृषीमध्ये, कारण यादी तो बनवतो, शेवटाला इकडची 4-5 गावं तो टाकतच असतो, मध्ये जरा खंड पडला होता। आता परत मी आमदार झालो, आता 6 वर्ष आदिनाथला मी काही चिंता नाही, निधी किती बी टाकून दे, भैयानं जर थोडं वजन वर वापरलं तर मी मंत्री होईल। कोणतरी नाव सुचवायला लागतं या सूचक अनुक मदत, भैया सुचू तिला नव का गमतीचा वर्ष होते, परंतु निश्चितपणानं कोकणातली माणसं ही एक निसर्गामध्ये आणि निसर्गाशी रममय झालेली आहे, एक कृतज्ञवान माणसं आहेत, पुण्यवान माणसं आहेत। खऱ्या अर्थानं या कोकणवासियांच्या बरोबर मी सदैव असेन, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।